तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे, कारण सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याची लागवड करून येथे झालेली आहे आणि भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून एकच प्रश्न विचारत असतात की सर, आपल्या उन्हाळी कांद्यामध्ये जास्त प्रमाणात तिथं मुळकूज किंवा त्याच्यासोबतच कांद्याच्या बुडाची सड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये 126 माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून गेले असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपण जर विचार केला कांद्या पिकाची मुळकूज वगैरे होण्याच्या पाठीमागच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांचा, बऱ्यापैकी सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांनी कापूस पीक होतं तर ते पूर्णपणे हायतसंच आपल्या जमिनीमध्ये गाडलं होतं किंवा डायरेक्ट कापाशीचं तिथं रोटावेटर मारून तिथं चुरा केलेला होता. आणि अशा काळामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो, कापूसच नव्हे आपण कोणत्याही पिकाचा डायरेक्टली डायरेक्ट आपल्या जमिनीमध्ये दडपा करून टाकला किंवा त्याला डायरेक्ट जर नांगरून टाकलं तर त्याच्यामध्ये मुख्य कारण असं येतं की वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा तिथं प्रादुर्भाव झालेला असतो जमिनीमध्ये आपल्या, कारण जर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीचा जर तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपलं जे कापूस पीक ज्याचा जो ज्याला आपण वेस्ट मटेरियल वगैरे म्हणतो, कापसाच्या फांद्या वगैरे म्हणतो, तर त्याला डिकम्पोजिशन किंवा ज्याला आपण विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी तिथं कामी येत असतात. तर त्याच पद्धतीने आपण जर आपलं पीक कोणतंही जमिनीमध्ये गाडलं गेलं असेल तर निश्चितच तिथं जास्त बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि एकंदरीत त्या बुरशीजन्य रोगांचा जास्तीत जास्त आपल्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण त्याच जमिनीमध्ये जर आपलं कांदा पीक लावलं तर कांदा पिकाचे एकंदरीत कदाचित तिथं मुळापाशी जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन आपल्या कांद्याची मुळाची सड तिथे होऊ शकते किंवा कांद्याची मुळकूज तिथे होऊ शकते. तर जवळपास कांदा लागवड केल्यानंतर 25-30 दिवसाच्या आसपास आपल्याला हा मुळकूज किंवा जो कांदा बुडापाशी सडण्याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतो. आणि अशा टायमाला भरपूर सारे शेतकरी एकच प्रश्न विचारतात की सर, आपण कोणत्या प्रकारची फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कांद्याची मुळकूज वगैरे तिथं थांबली पाहिजे. किंवा शेतकरी मित्रांनो, बुरशीजन्य रोगांमुळे एक मुळकूज होऊ शकते किंवा त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या बारीक बारीक आळ्या असतात जमिनीमध्ये, हुमणी आळी झाली जी आपल्याला टपुरी मोठी हुमणी आळी दिसते, तर त्याच्यामुळे देखील जर त्या हुमणी आळीने जर आपल्या कांद्याच्या लागवड केल्यानंतर जे बारीक पांढरा मुळं राहतो तर त्याला नॉर्मल थोडंफार प्रमाणात डॅमेज जरी केलं किंवा त्या मुळाला थोडंफार प्रमाणात खाल्लं जरी त्या आळ्यांनी तर निश्चितच अशा टायमाला देखील आपल्या जे कांद्याची मुळं आहे तर तिथं सड होऊ शकते किंवा कांद्याची जी खालची जमिनीमध्ये आपण गाठ आहे तर ती तिथे सडण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, 25-30 दिवसाच्या आसपास आपला कांदा व्यवस्थितरित्या तिथं रोपलेला नसतो आणि अशा टायमाला आपण कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणीमधून जर वापर केला तर निश्चितच आपल्याला तिथं खूप जास्त प्रमाणात किंवा 100% रिझल्ट पाहायला मिळत नाही, 40-50% आपल्याला कदाचित तिथे रिझल्ट पाहायला मिळू शकतो. परंतु अशा सिच्युएशनमध्ये अशा टायमाला आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला पाण्याद्वारे जमिनीमधून वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकं कीटकनाशकं पाण्याद्वारे सोडणं तिथं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पाण्याद्वारे कसं सोडायचं, एकतर तुम्ही डायरेक्ट पंपामध्ये ड्रिंचिंग करू शकता, म्हणजे एकदम जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ज्यावेळेस कांद्याला पाणी देणार आहे तर त्या पाण्यामध्ये पाण्याच्या दंडामध्ये तुम्ही फवारणी पंपमध्ये बुरशीनाशक एक कीटकनाशक भरा आणि त्या पाण्याच्या दंडामध्ये तुम्ही ते सोडून द्या. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, जर तुमच्या कांद्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मुळकूज किंवा सडचा वगैरे प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा टायमाला जर तुम्ही पाणी जर दिलं, पाण्याचा जास्त वापर जर केला तर ते पाण्याद्वारे एका कांद्यापासून दुसऱ्या कांद्याला पोहोचणार आहे आणि एकंदरीत पूर्ण जो आपला कांद्यामधला जो वाफा असेल तो पर्टिक्युलर, तर तो वाफा पूर्णपणे तिथं खराब व्हायला तिथं सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये एखादा अर्धा कांदा जर खराब झालेला सुरुवात झालेली असेल तर एक कीटकनाशक घ्या आणि एक आपण ज्याला बुरशीनाशक म्हणतो तर ते चांगल्या प्रकारचं एखादं बुरशीनाशक घ्या आणि त्याच्यासोबतच ह्युमिक ॲसिड असलेलं चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड तुम्ही ड्रेंचिंगसाठी पाण्यामध्ये पाट पाण्याच्या सहाय्याने सोडू शकता किंवा जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर तुम्ही ड्रीपमधून देखील अशा प्रकारे व्यवस्थापन तिथे करू शकता. मित्रांनो, आता प्रश्न तुम्हाला पडला असेल कोणतं बुरशीनाशक वापरावं, कोणतं कीटकनाशक वापरावं आणि त्याच्यासोबतच कोणतं ह्युमिक ॲसिड वापरावं. मित्रांनो, मी तुम्हाला एक 2-3 प्रकारचे बुरशीनाशक सांगतो, तुम्ही त्या कोणत्याही एका बुरशीनाशकाचा अवश्य वापर
वापर करा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथं ड्रिंकिंगसाठी किंवा पाण्याद्वारे सोडायचं आहे, कुठल्याही प्रकारची फवारणी घेणं शक्यतो टाळायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जे बायोस्टॅट कंपनीचं रोको या बुरशीनाशकाचा प्रति एकरासाठी 500 ग्रॅम ड्रिंकिंगसाठी किंवा पाट पाण्याच्या सहाय्याने सोडण्यासाठी वापर करणं गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या तिकडे रोको उपलब्ध नसेल तर एंडोफिल कंपनीचं नामांकित बुरशीनाशक आहे, तर ते म्हणजे स्प्रिंट नावाचं बुरशीनाशक येतं. मित्रांनो, तुम्ही साईडला फोटोग्राफमध्ये पाहू शकता, तर ते स्प्रिंट नावाचं बुरशीनाशक प्रति एकरासाठी 400 ग्रॅम पाण्याद्वारे सोडणं तिथं खूप गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच नामांकित असलेलं चांगल्या UPL आपलं जे UPL इंडियन कंपनी आहे, UPL कंपनीचं साप या बुरशीनाशकाचं देखील तुम्ही पाण्याद्वारे सोडण्यासाठी प्रति एकरासाठी 500 ग्रॅम ड्रिंकिंगसाठी किंवा पाट पाण्याच्या सहाय्याने सोडण्यासाठी तिथे वापर करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राहिला आपलं, आपण कीटकनाशक कोणतं घ्यायचं. कारण शेतकरी मित्रांनो, कदाचित आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बारीक बारीक आळ्या असेल किंवा त्याच्यासोबत जी हुमणी आळी असते, तर तिच्यावरती देखील आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये जर आपण विचार केला, घारडा केमिकल कंपनीचं हमला या कीटकनाशकाचा तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापर करू शकता. प्रति एकरासाठी 500 मिली हमला या कीटकनाशकाचं प्रमाण तिथं वापरायचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण जर पुढच्या कीटकनाशकात जर विचार केला, ज्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50% प्लेन क्लोरोपायरीफॉस हा घटक असेल, तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट प्रति एकरासाठी 500 मिली तिथे वापरणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, हे झालं कशाप्रकारे तुम्ही पाण्याद्वारे तिथं नियंत्रण करू शकता, किंवा ड्रेंचिंगच्या सहाय्याने किंवा पाट पाण्याच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन तिथे करू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, शेतकरी मित्रांनो, आपण अजून कोणत्या कोणत्या पद्धतीने जी मुळकूज किंवा आपण ज्याला कांद्याची बुडाची सड होणं म्हणतो याच्यावरती नियंत्रण मिळू शकतो. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर ते आपण फिप्रोनिल 3% किंवा 0.3% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं दाणेदार स्वरूपातलं काही कीटकनाशक उपलब्ध आहेत, तर त्या कीटकनाशकाचा देखील तुम्ही तिथे आपल्या इतर खतामध्ये प्रति एकरासाठी 3 ते 4 किलो खतामध्ये मिक्स करून तिथं वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी सल्फर या खताचा दुय्यम अन्नद्रव्य म्हणून आपल्या इतर खत व्यवस्थापनामध्ये वापर करतच असतील. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या खत व्यवस्थापनामध्ये प्रति एकरासाठी 10 ते 15 किलो सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर सल्फरचा जर तुम्ही वापर केला, तर निश्चितच तुमच्या कांद्याला दुय्यम अन्नद्रव्य भेटणार आहे, आणि त्याच्यासोबतच ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून जमिनीमध्ये तिथं नियंत्रण होण्यासाठी मदत होणार आहे. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, प्रति एकरासाठी 10 ते 12 किलो पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये, आणि त्याच्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करणार, तर त्याच्यामध्ये प्रति एकरासाठी 10 ते 15 किलो अवश्य सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचा तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, एकंदरीत जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कांद्या पिकाचं व्यवस्थापन जर केलं, तर अतिशय खूप चांगल्या प्रकारे तुमच्या कांद्याची मुळकूज किंवा कांद्याचं जे बूड आहे तर ते सडत असतं, तर ते 100% तिथं नियंत्रणात आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही कांद्या पिकाचं व्यवस्थापन केलं, तर तुम्हाला 100% खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. जर तुम्हाला इतर तुमच्या कांद्या पिकासंदर्भात कुठलाही प्रश्न असेल, तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, तुम्हाला लवकरात लवकर ते कमेंटचं आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, जर तुम्हाला इतर कोणती फवारणी वगैरे जर घ्यायची असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकाची वगैरे फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच एखादं चांगलं हायली डोस किंवा चांगलं प्रोडक्ट चांगल्या कंपनीचं एखादं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो, फवारणीमध्ये तुम्ही 30 ते 40 दिवसाच्या आसपास एंडोफिल कंपनीचं अवतार हे एक बुरशीनाशक येतं, तर याची तुम्ही तिथे फवारणी घेऊ शकता. त्याच्यासोबतच जर कीटकनाशकाचा जर विचार केला, तर सिजेंटा कंपनीचं आलिका हे कीटकनाशक येतं, तर या कीटकनाशकाचा देखील तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. मित्रांनो, तुमच्या कांद्या पिकावरती थ्रिप्ससारख्या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव असेल, तर तुम्ही घारडा केमिकल कंपनीचं पोलीस किंवा बायर कंपनीचं लॅसेंटा यांसारख्या कीटकनाशकाचा देखील फवारणीमध्ये वापर करू शकता. एकंदरीत तुमच्या कांद्या पिकाचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि राहिलाच प्रश्न शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड वगैरे यांसारख्या खतांचा जर विचार केला, तर तुम्ही कृषीतंत्र पल्सर बायोटेक कंपनीचं नामांकित प्लांटो हे जे ऑर्गॅनिक खत येतं, जैविक खत येतं, तर या खताचा देखील तुम्ही जे खत व्यवस्थापन करणार आहे त्याच्यामध्ये वापर करा. किंवा शेतकरी मित्रांनो, निर्मल सीड्स कंपनीचं बायोपावर हे एक दाणेदार स्वरूपातलं जैविक खत येतं, तर या खताचा देखील तुम्ही इतर खत व्यवस्थापनामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, एंडोफिल कंपनीचं जे एंडोलायझर ग्रॅन्युल हे एक नवीन खत आलेलं आहे, याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आणि त्याच्यासोबतच सल्फर आणि इतर जे महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण
आपण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो तर त्या घटकाचा देखील समावेश आहे. तर प्रति एकरासाठी 12 किलो इंडोलायझर ग्रॅन्युल या खताचा अवश्य वापर करा. एकंदरीत तुमच्या कांद्याची चांगल्या प्रकारे टिकवण क्षमता त्याच्यासोबतच कांद्याच्या पांढऱ्या मुळाचा वगैरे चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी आणि एकंदरीत तुमच्या कांद्याच्या पाथीचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथे रिझल्ट भेटणार आहे. आणि एकंदरीत तुमच्या कांदा पिकाचं जवळपास 200 ते 250 क्विंटलपर्यंत प्रति एकरामध्ये उत्पन्न निघण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, आपण सदर व्हिडिओमध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती कांदा पिकासंदर्भात पूर्ण माहिती घेण्याचे ते प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असाल व्हिडिओ पाहता पाहता, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे तुमचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.